नदी नदी म्हणजे केवळ सरिता नव्हे तर ती असते सहकारिता। आपल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबा थेंबातून मायेची बरसात करणारी। जल हे जीवन आहे हे मानून नदी अडवून धरणं आणि धरणाच्या पाण्यावर विकास हे मानवी सूत्र झालं। याच संकल्पनेचं विदर्भातील जिवंत उदाहरण म्हणजे वैनगंगा नदीवरील हा बहुउद्देशीय गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प। भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसीखुर्द गावाजवळ उभारण्यात आलेल्या 33 वक्र दरवाजे असून याची 67,300 घनमीटर प्रतिसेकंद इतकी विसर्ग क्षमता आहे। पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग शिकवण्यासाठी त्यांचे गट करून त्यांना पाणी वापर संस्थांमध्ये परावर्तित करण्यात आले। गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत सुमारे 431 पाणी वापर संस्थेतील शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सबलीकरणासाठी मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी या संस्थेला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत नियुक्त करण्यात आलं असून याद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिलं जात आहे। धरणाचं पाणी वापरणारे शेतकरी तेच फक्त पाणी उपयोगाचं योग्य नियोजन करण्यासाठी त्यांच्या पाणी वापर संस्था बनवून सुसूत्रता आणण्यासाठी मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची ही शक्कल इथे पूर्णतः यशस्वी ठरते। चंद्रपूर जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य नूतनीकरण घटकांतर्गत शासनातर्फे आसोला मेंढाच्या माती धरणाची उंची 2.70 मीटरनं वाढवणं प्रस्तावित आहे। गोसीखुर्द उजव्या कालव्याच्या 90 किलोमीटर मधून 1.52 किलोमीटर लांबीच्या पूरक कालव्याद्वारे 199.518 दशलक्ष घनमीटर पाणी आसोला मेंढ्यात सोडून धरणाचा साठा वाढविला जाणार आहे। आसोला मेंढा धरणाची एकूण सिंचन क्षमता 54,879 हेक्टर असून सद्यस्थितीत या मातीच्या धरणातून 24,350 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचन करण्यात येत आहे। गोसीखुर्दच्या उजव्या तीरावर
आंभोरा आणि मुखाबर्डी उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या आहेत, तर डाव्या तीरावर टेकेपार आणि नेरला उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या आहेत। या सर्वातून एकूण 15,913 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचन करण्यात येत आहे। गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यावर गोसीखुर्द आणि आकोट या उपसा सिंचन योजना, तर उजव्या कालव्यावर पौधी, शेळी, शिवनळा या उपसा सिंचन योजना आहेत। या सर्व उपसा सिंचन योजनातून एकूण 16,714 हेक्टर इतकी सिंचनाची सोय होते। प्रकल्पाची 1,058 कोटी रुपयांची विविध कामे एनबीसीसी मार्फत करण्यात येत असून, यात नागरी सुविधांचे 222 कोटी रुपयांची, उजव्या कालव्याची 250 कोटी रुपयांची, नेरला उपसा सिंचन योजनेची 362 कोटी रुपयांची, मोखा बर्डी उपसा सिंचन योजनेची 205 कोटी रुपयांची आणि आकोट उपसा सिंचन योजनेची 19 कोटी रुपयांची कामे अंतर्भूत आहेत। निसर्गाचं अनमोल वरदान लाभलेल्या या भागात पर्यटन विकासातून क्षेत्राच्या विकासाला नवरूप देण्यासाठी प्रयत्नरत आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ। याकरता गोसीखुर्द धरणाजवळ 20 हेक्टर जमीन प्रवर्तकांकरिता उपलब्ध करून दिली आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यास मोठं बळ मिळालं आहे।